ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जागा सोडण्यासाठी 10 लाखाची मागणी. हुपरी येथील जमीन खरेदी करारापोटी दिलेल्या 3 लाखांपैकी 2.5 लाख रुपये परत करूनही जागा सोडण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी भगवान पांडुरंग ढेरे वय वर्ष 45 राहणार कमला नेहरू हाउसिंग सोसायटी यांनी फिर्याद दिली असून गुरुप्रसाद सदाशिव हारगे राहणार जंगमवाडी सध्या इचलकरंजी असे गुन्हा दाखल झालेल्याचं नाव आहे. दरम्यान गुरुप्रसाद हारगे याने 14 फेब्रुवारी 2019 ते 12 सप्टेंबर 2020 या कालावधीत भगवान ढेरे यांच्या मालकीची हुपरी येथील जमिनीचे 7 लाख रुपयांची खरेदीपूर्व करारपत्र केलं होतं. त्यापोटी 3 लाख रुपये 5% व्याजदराने दिले होते. या रकमेपोटी ढेरे यांनी हारगे यास मुद्दल 1 लाख रुपये व व्याजापोटी 1.5 लाख असे 2.5 लाख रुपये परत केले आहेत. त्यानंतरही हारगे हा जमीन परत करण्यासाठी व्याजासह 10 लाख रुपयांची मागणी करत असून जमिनीला कंपाऊंड घालतो, कोण आडवे आले तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत असल्याची तक्रार ढेरे यांनी दिली आहे. त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. भगवान पांडुरंग ढेरे वय 45 वर्ष शिक्षकाने आमच्याकडे तक्रार दिली आहे की गुरुप्रसाद सदाशिव हारगे याच्याकडून त्याने 3 लाख रुपये घेतले होते. त्या मोबदल्यात त्याने शिक्षकाची जमीन लिहून घेतली होती, तसंच स्टॅम्प पेपर घेऊन व चेक घेऊन त्याला पैसे दिले होते. तक्रारदाराने त्याचे पैसे परत दिले आहेत, तरीसुद्धा आरोपितांनी त्याला वारंवार पैशाची मागणी करून त्याला त्रास देत असल्यावर, धमकी देत असल्यावर आमच्याकडे तक्रार दिली नाही. आम्ही सावकारी अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास चालू आहे. आरोपी सध्या फरार आहे, त्याचा शोध घेऊन पुढील कारवाई करीत आहोत. महानगर न्यूजसाठी इचलकरंजीहून रोहन हेरलगे.